देवी सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभेतून वंचित बहुजन आघाडीतर्फे इथं प्रीती जयस्वाल यांना उमेदवारी घोषित करण्यात आली। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रीती जयस्वाल यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की वसमत विधानसभेचा विकास झाला नसून प्रस्तावितांनी फक्त गप्पाच केल्या आहेत। वसमत विधानसभेत बदल करायचा असेल तर विधानसभेत बदल करावा लागेल। वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे आणि मला वसमत विधानसभेची जी उमेदवारी दिली आहे, आज आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्तेवर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी त्यांचा पूर्ण करणार आहे। आज वसमत विधानसभेमध्ये अनेक वर्षापासून महिलांना उमेदवारी मिळालेली नाही कोणत्याही पक्षाकडून, पण श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मला एक महिला म्हणून आणि एक ओबीसी महिला म्हणून ही उमेदवारी दिलेली आहे। बाळासाहेब आंबेडकरांचं जे ध्येय आणि धोरण जे आहे ते सर्व जाती सर्व समाजाला घेऊन चालण्याचं आहे। गरजवंत मराठ्यांचा लढा असेल, गरीब मराठ्यांचा लढा असेल, ओबीसीचा लढा असेल, आदिवासी आणि एससी एसटी या समाजाचा लढा असेल, त्याच्यासाठी ते नेहमी अग्रेसर भूमिका घेतात आणि त्यांच्यावर कुठलाही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन समाजामध्ये आपला लढा कायम ठेवतात। त्यांच्या लढ्यामध्ये मी पण आज सामील झालेली आहे। वसमत विधानसभेमध्ये पहिल्यांदा एक महिला उमेदवार म्हणून या ठिकाणी माझ्या रूपात आपल्याला मिळालेली आहे आणि मतदार संघामध्ये 1.5 लाख महिला मतदार आहेत, 1,63,000 पुरुष मतदार आहे, पण मोठ्या मोठ्या पक्षांनी कोणत्याही महिलेला अद्याप या ठिकाणी संधी दिली नाही, पण वंचित बहुजन पक्षातर्फे मला ही संधी मिळाली। मी खरंच मनापासून बाळासाहेब आंबेडकरांचा खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला ही संधी दिली। वसमत वासियांना आपल्या माध्यमातून माझी एवढीच एक विनंती आहे की आपण आतापर्यंत मोठ्या मोठ्या प्रस्थापितांना मतदान केलं, त्यांना विधान भवनामध्ये पाठवण्याचं काम केलं, आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याची त्यांना संधी दिली, पण एक महिला म्हणून ही संधी मला मिळावी आणि यावेळेस आपण जेव्हा 20 तारखेला मतदान करणार आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे मला जी उमेदवारी मिळालेली आहे त्या ठिकाणी आपण गॅस सिलेंडर ही माझी निशाणी आहे। सर्व वसमत वासियांना मी एक आव्हान करते आणि विनम्र विनंती करते की आपण एक मी महिला म्हणून मला त्या ठिकाणी संधी द्या आणि भरघोस मतांनी विजयी करा। धन्यवाद। विकासाचे अनेक मुद्दे मतदारसंघामध्ये आपल्याला आहेत, ते आपल्याला करायचे आहेत। प्रमुख मुद्दा म्हणजे वसमत विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठे मोठे प्रकल्प काही लोकांनी आणले, पण ते फक्त आपलं पोट भरण्यासाठी त्यातून आपल्याला काही संधी साधून घेण्यासाठी त्यांनी ते प्रकल्प आणले आणि ते प्रकल्प बंद देखील तेवढ्याच वेळेमध्ये पाडले, पण वसमत विधानसभेमध्ये एक मोठा प्रकल्प असा आपण या ठिकाणी आणण्याचं माझं ध्येय आहे की आपले जे बेरोजगार युवक आहे वसमत विधानसभेतील त्यांना कुठेतरी रोजगार मिळायला पाहिजे। तसेच माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने वसमत विधानसभेमध्ये आहे, त्यांना पण त्या ठिकाणी रोजगार मिळायला पाहिजे असा एखादा मोठा उद्योग प्रकल्प या ठिकाणी वसमत विधानसभेमध्ये आला पाहिजे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी उच्च दर्जाचं शिक्षण आलं पाहिजे, त्या ठिकाणी कॉलेज मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल हा एक मोठा मुद्दा आहे आणि आपल्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे ही एक माझी भूमिका राहणार आहे। तसंच वसमत विधानसभेमध्ये सिंचनाचा मोठा प्रश्न आहे, पाठ बांधणारे मोठे मोठे फक्त आश्वासनावर आणि प्रस्तावावरच राहिले, मोठ्या लोकांनी बांधाऱ्यांमध्ये भांडणं करून मोठे मोठे नेत्यांनी भांडणं मी आणला बांधारा म्हणून त्या बंधाऱ्याचं काम काही चालू झालं नाही। आज वसमत विधानसभेमध्ये बंधाऱ्याचं मोठं काम व्हायला पाहिजे। या ठिकाणी सिंचन क्षेत्र आपण म्हणतो की हिंगोलीमध्ये खूप पाण्याचा पुरवठा आहे, पण ते पाणी आपलं वळवण्यात येत आहे नांदेडकडे, ते आपल्या हिंगोलीचं पाणी त्या ठिकाणी जाऊ नये याची पण दक्षता या ठिकाणी घेतली पाहिजे। आपले शेतकरी आहे, शेतकरी बांधव आज एवढे त्रस्त आहेत, आज सोयाबीनला भाव नाही आहे, महागाई एवढी वाढलेली आहे, महिलांचे प्रश्न आहे, सुरक्षेचे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर मोठा आहे। आज वसमतमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी बसल्यांनी या ठिकाणी महिलांची छेडखानी काढण्यात आली,
कारवाई अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांवर होत नाही म्हणून एक महिला म्हणून मला ही संधी द्यावी। असा अन्याय अत्याचार वसमत विधानसभा होणार मध्ये होणार नाही असं मी ग्वाही तुम्हाला देते। मला फक्त एकदा महिला म्हणून आपण संधी द्यावी एवढीच विनंती मी आपल्या समोर करते।